तुम्ही जी दृश्य पाहत आहात ती आहेत पुसद तालुक्यातील बेलघवाण घाटातील. एक टेम्पो पलटी झालेला दिसतोय. या टेम्पो मध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. एकूण 18 जणांना घेऊन हा टेम्पो धुंदी या गावातून उमरी देवीच्या दिशेने निघाला होता. धुंदी हे बंजारा बहुल गाव आहे. या गावातून भाविक आपला नवस फेडण्यासाठी निघाले होते. नवस फेडण्यासाठी नातेवाईकांना बोलवण्यात आलं होतं. मुलं मुली जावई सुना असा गोतावळा नवस फेडण्यासाठी निघाला होता. त्यामुळे टेम्पोतून प्रवास करणाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. धुंदी गावापासून मालवाहू टेम्पो बेलगावांच्या जंगलातून जीर्ण झालेल्या पुलावर आला. पुढे काय वाढून ठेवलं आहे याची पुस्ती कल्पनाही टेम्पोतल्या भाविकांना नव्हती. टेम्पो पुलावर आला अनियंत्रित झाला. त्याच वेगात तो पलटी झाला. होत्याचं नव्हतं झालं. क्षणात काही झालं कोणालाही समजलं नाही. अपघात झाला होता. किंकाळ्या आणि आक्रोश ऐकू येत होता. जखमींच्या किंकाळ्या हुंक्यानं संपूर्ण घाट हदरून गेला. त्याच किंकाळ्यांनी आजूबाजूला असलेले लोक अपघाताच्या ठिकाणी जमा झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनीही मदतीचा हात दिला. पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांचा ताफा अपघातस्थळी दाखल झाला. तोपर्यंत 4 जणांना आपला जीव गमावला होता. बाकीच्यांना पुसद इथं उपचारासाठी हलवण्यात आलं. पण तिथं गेल्यावर आणखी दोघांना मृत घोषित करण्यात आलं. एकूण 6 जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला. 12 जण जखमी झाले. त्यातल्या 2 चिमुकल्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजत आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. उषा विष्णू राठोड, ज्योती नागा चव्हाण, वसराम देवसिंग चव्हाण, पार्वती रमेश जाधव या 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर उपचारादरम्यान लीला वसराम चव्हाण, सावित्री गणेश राठोड या दोघींना मृत्यूमुखी घोषित करण्यात आलं. नंतर नांदेड इथं प्रथमेश अर्जुन राठोड वय वर्ष 3 आणि राज राहुल चव्हाण वय वर्ष 5 यांना उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. पुसद तालुक्यामध्ये 3 चाकी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. तरी देखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. या अपघातावेळी वाहनात क्षमतेपेक्षा जास्त लोक होते असं सांगितलं जात आहे. दरम्यान वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या ऑटो चालकावर कारवाई करण्याची मागणी जागरूक नागरिकांकडून जोर धरत आहे. यात विशेष भाग म्हणजे मालवाहू ऑटो ऍपमध्ये परवानगी नसताना प्रवासी घेऊन गेल्याने अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ऑटो ऍपेमध्ये जवळपास 15 जण प्रवास करीत होते. अशावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्या पुलावरून ऑटो पलटी झाल्याने 6 जणांना आपला जीव गमवावा लागला. यात ऑटो चालक देखील गंभीर जखमी झाला होता. अशावेळी त्याचा मनावरील ताबा सुटल्याने तो बाजूलाच असलेल्या झाडाला फाशी घेण्याचा प्रयत्न करत होता. उपस्थितांनी त्याला धरून एका वाहनामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आलं. इकबाल शेख, लोकमत.com, यवतमाळ.